बँकेतून पैसे काढणाऱ्यावर पाळत ठेवून वाहनांची काच फोडून लाखो रुपये पळविणाऱ्या 3 गुन्हेगारांना गुन्हे शाखेने कोल्हापुरात अटक केली आहे. बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून वाहनांची काच फोडून ती डिकीतून लाखो रुपये पळविणाऱ्या 3 गुन्हेगारांना गुन्हे शाखेने कोल्हापुरात मोठ्या शिताफीने अटक केली. प्राथमिक तपासात आरोपींनी सुमारे 3 ठिकाणी गुन्हे करून जवळपास 10 लाख रुपयांची कबुली दिली. सोनू सिंग, विष्णू सिंग आणि संदीप सोनकर हे उत्तर प्रदेशचे असून अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की महापालिकेचे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद विठ्ठल मोरे हे 7 जून रोजी दुपारी टीव्ही सेंटर येथील ऍक्सिस बँकेतून 3 लाख रुपये काढून ते घरी जात होते तेव्हा त्यांचा पाठलाग करणाऱ्या दुचाकीवर स्वार चोरट्यांनी हर्सुल गावातील त्यांच्या घराजवळ 3 लाखांची रोकडे हिसकावून नेली होती. त्यावेळी आरोपी आणि त्यांची मोटारसायकल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सहाय्यक आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजब सिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी जिने, राजेंद्र साळुंखे, विशाल सोनवणे, गजानन मांडे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.